नमस्कार, दक्षता किचन मध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आज आपण कोजागिरी पौर्णिमेनिमित्त मसाला दूध कसं बनवायचं हे बघणार आहोत। त्यासाठी आपण एका कढईमध्ये एक लिटर दूध टाकतोय। दूध हे तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार कमी किंवा जास्त घ्या। आता या दुधाला मस्त अशी उकळी येऊ देऊ। हळूहळू या दुधाला उकळी येत आहे। आता या दुधाचा गॅस आपण कमी करून घेऊ आणि अशा पद्धतीने थोड्या वेळ हे दूध सतत हलवत राहू। आता या दुधाला आपल्याला मस्त असं 5 ते 6 मिनिटं उकळवून घ्यायचं आहे। दूध उकळत आहे तोपर्यंत आपण यामध्ये टाकण्यासाठी मसाला तयार करून घेऊ। तर हा मसाला तयार करण्यासाठी काही ड्रायफ्रूट्स लागणार आहे, काजू आणि बदाम, त्याचबरोबर पिस्ता, थोड्याशा चारोळ्या आणि 3 ते 4 वेलच्या। तर हे ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घ्या। तर आता हे घेतलेले ड्रायफ्रूट्स आपण मिक्सरच्या साह्याने दळून घेतोय। अशा पद्धतीने हे ड्रायफ्रूट्स दळून यांचा मसाला तयार करून घ्यायचा। आता या दुधाला उकळत ठेवूनही 5 ते 6 मिनिटं झालेली आहे। सुरुवातीपेक्षा हे दूध आत्ता आणखी घट्टही झालेलं आहे। तर आता या दुधामध्ये आपण केसरचे काही धागे टाकतोय। हे अगदी ऑप्शनल आहे, नाही टाकले तरीही चालेल। अगदी थोडीशी जायफळ पावडर, 1 कप साखर। साखर ही तुम्ही तुम्हाला हे दूध जितकं जास्त किंवा कमी गोड आवडतं त्यानुसार कमी किंवा जास्त टाका। आता यामध्ये आपण तयार करून घेतलेला ड्रायफ्रूट्सचा मसाला टाकतोय। यामध्ये हा मसाला टाकल्यानंतर हे दूध आपल्याला 7 ते 8 मिनिटं मस्त असं उकळवून घ्यायचं आहे। हळूहळू हे दूध छानसं घट्टसर होत जातं, पण हे दूध आपल्याला जास्त घट्ट बनवायचं नाहीये, कारण हे दूध मसाला दूध आहे। आता यामध्ये आपण आवडीनुसार ड्रायफ्रूट्सचे काही काप टाकून घेतोय। हे नाही टाकले तरीही चालेल, तुम्ही आवडीनुसार टाका। तर हे दूध मस्त असं 7 ते 8 मिनिटं उकळलेलं आहे आणि केसरमुळे ह्या दुधाला रंगही मस्त आलाय। आता पुन्हा आपण 1 ते 2 मिनिटं हे दूध उकळवून घेऊ। तर या दुधाला परफेक्ट असा घट्टपणा आहे। हे मसाला दूध याहून जास्त घट्ट किंवा पातळ बनवायचं नाही, तर अशाच कन्सिस्टन्सीमध्ये हे मसाला दूध मस्त लागतं। तर आपलं हे मसाला दूध बनवून तयार आहे। तर आपण आता गॅस बंद करून घेऊ। हे मसाला दूध प्यायला घेताना तुम्ही यामध्ये आवडीनुसार ड्रायफ्रूट्स टाकून घेऊ शकता। तर या कोजागिरी पौर्णिमेला तुम्ही अशा पद्धतीने हे मसाला दूध नक्की बनवून बघा आणि आपली आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच सांगा। त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन रेसिपीजचे व्हिडिओ अगदी फ्रीमध्ये बघण्यासाठी आपला दक्षता किचन यूट्यूब चॅनल अवश्य सबस्क्राईब करा।